सांताक्रूज चेंबूर लिंक रोड खुला झालाय. अखेर 11 वर्षांच्या विलंबानंतर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडणारा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा वाहतुकीसाठी खुला झालाय. या नवीन रस्त्यामुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिला डबल डेकर उड्डाण पूल या मार्गावर आहे. एकूण 3.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आणि साधारण 1 किलोमीटर चा अमरमहल जंक्शन उड्डाण पूल हे वाहतुकीसाठी आता खुले झाल्यानं मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोच्या वेगाला आरडीएसओकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची पाहणी आता आजपासून घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ही पाहणी घेण्यात येणार आहे. 18 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान ही पाहणी चालणार आहे. 11.40 किलोमीटर लांबीचा वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्याआधी मेट्रोच्या वेगाची चाचणी रेल्वेच्या लखनौमधल्या आरडीएसओकडून घेण्यात आलेली आहे. राज्यातल्या 2 टप्प्यातल्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि आता 3रा टप्पा 24 एप्रिलला होणार आहे. मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातल्या रायगड आणि मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना अशा 19 मतदारसंघामध्ये 24 तारखेला निवडणूक होतीये. छगन भुजबळ, मिलिंद देवरा, किरीट सोमय्या, पूनम महाजन, रक्षा खडसे, सुनील तटकरे अशा दिग्गजांचं भवितव्य 24 तारखेला ईव्हीएममध्ये बंद होईल. आता या मतदारसंघातल्या प्रचाराला चांगलाच वेग आलाय. पुण्यामध्ये मतदान संपलं तरी पुण्यामधलं वातावरण तापलेलं आहे. मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे आणि मोदींच्या लाटेला काँग्रेस घाबरून राष्ट्रवादी काँग्रेसनं बनाव रचून मतदार यादीतली नावं गायब केल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केला आहे. ज्या नागरिकांचं मतदान होऊ शकलेलं नाही आहे त्यांना मतदानाचा अधिकार द्या अशी मागणी करत आजपासून उपोषणाला बसण्याचा इशारा शिरोळे यांनी दिला. पुण्यातल्या केदारला आपल्या पहिल्यावहिल्या मतदानाबद्दल खूपच उत्सुकता होती. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावर वेगळंच चित्र त्याला पाहायला मिळालं. केदारचं नाव यादीमध्ये होतं खरं पण मृत व्यक्तींच्या नावामध्ये होतं. एखाद्या मतदाराचं नाव चुकून मृत लोकांमध्ये जाणं हा प्रकार काही नवा नाही पण पहिल्यांदाच मतदान करणाऱ्याला मृत घोषित केल्याचा काही अजबच प्रकार यंदा पुण्यामध्ये घडला. कोकणात राणे आणि केसरकर वादामुळे चांगलीच फोडणी मिळाली होती पण संघर्षमय ही लढत असली तरी मतदान शांततेत पार पडलं. उद्योगमंत्री नारायण राणेंनी कणकवलीमध्ये त्यांच्या वरवाडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंबीयही उपस्थित होतं. दुसरीकडे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात बंड करणारे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्ष निवडणुका संपल्यानंतर घेणार आहे. पक्षाचा आदेश डावलून केसरकर हे राणेंविरोधात कोकणामध्ये काम करत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीनं केसरकर यांना नोटीसही बजावली तर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं केसरकरांवरील कारवाईचा निर्णय हा 24 तारखेनंतर घेतला जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांची नाराजी कायम असल्याचं पुढे आलंय. अशोक चव्हाण नशिबवान आहेत, मी नाही अशी नाराजी दर्शवणारी प्रतिक्रिया त्यांनी मतदान केल्यानंतर दिली. युथ कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणी घोटाळ्यांचा आरोप झाल्यामुळे कलमाडी यांचा पत्ता कापून विश्वजित कदम यांना तिकीट देण्यात आलं. मतदान केल्यानंतर कलमाडी यांनी उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी वेगळा न्याय देत असल्याची सल व्यक्त करून दाखवली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बुधवारी पोलिसांनी छापा मारून 13 लाख रुपये जप्त केल्यामुळे खळबळ माजली. मतदानाच्या पूर्वसंधीला तुळजापूर नळदुर्ग रोडवरील टोल नाक्यावर 13 लाख रुपयांची रोकड सापडली. मतदारांना पैसे वाटण्याच्या कारणासाठी ही रक्कम वापरण्यात येणार असल्याच्या संशयावरून केंद्रीय खर्च निरीक्षक जयराज नाईक यांनी स्वतः ही कारवाई केली. ही रक्कम कोणत्या उमेदवारासाठी वापरली जात आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. कल्याणमध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती त्यांनी टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या काँग्रेसला सत्ता नाही द्यायची तर
काय देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांचा काडीचाही संबंध नाही त्या अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देशाची सत्ता द्यायची का असा सवाल पवार यांनी केलाय. तर पवारांच्या या वक्तव्याचा राजनाथ सिंह यांनीही खरपूस समाचार घेतला. कुणाच्या हातात सरकार द्यायचं ते जनता ठरवेल पण तुमच्यासारख्या बकासुराच्या हातात सरकार देणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केली. यावेळी नारायण राणेंवरही त्यांनी हल्लाबोल केला. ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नाईक घराणेशाहीवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर चिकन सूपच्या राज यांच्या वक्तव्यावर राज यांनी ठाण्यातल्या सभेमध्ये खुलासा केला. मी कुणाचे खाणं काढलं नाही असं त्यांनी म्हटलंय. ठाण्यामधल्या सभेत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर टीका करणं मात्र टाळलं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच चुरशीची होती आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांची कन्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार माणिकराव गावित असा सामना इथे रंगलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना आजोबांचं वय झालं त्यांना आता टेन्शन नको पेन्शन द्या असा प्रचार सुरू करून काँग्रेसची झोप उडवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आजवर झालेल्या कथित घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन एमईटी कोळसा घोटाळा अशा 13 प्रकरणांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय. भाजपचे पदाधिकारी आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ आणि जी साऊथ या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसेनं काँग्रेस आणि एनसीपी नगरसेवकांना मतदान करून निवडून आणलं. जी साऊथला एनसीपी नगरसेविका रत्नमाले आणि जी नॉर्थला काँग्रेस नगरसेवक वकील अहमद शेख प्रभाग समिती अध्यक्ष मनसेच्या मतांमुळे निवडून आलेले. त्यामुळे मनसे आणि काँग्रेस एनसीपीची छुपी युती यामुळे उघड झाली असल्याची टीका शिवसेनेनं केली. गेल्या 3 दिवसांपासून अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन जन आंदोलन न्यास या कार्यालयात निनावी फोनवरून अण्णांना धमकी देण्यात आली आहे. पद्मसिंह पाटील हे निवडणुकीमध्ये निवडून आले तर त्याचे परिणाम नाही आले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि अशा धमक्या येणं चुकीचं असल्याचं मत अण्णांनी व्यक्त केलं आहे. एसीबीनं सापळा रचून कल्याण डोंबिवली महापालिकेचा उपअभियंता दत्तात्रय मसूद आणि विलास कडू शिपाई याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयातून अटक केली आहे. या दोघांनी रितू भाटिया महिलेकडे 8 लाखांची मागणी केली म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिवसेना पुरस्कृत नगरसेवक विद्याधर भोई यांनी रितू भाटियाकडून 4 लाख रोख रक्कम घेताना अटक करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुरू असलेल्या या बांधकामासंदर्भात नगरसेवक भोईर हा पैशांची मागणी करत होता. याबाबत भाटी यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीनुसार एसीबीनं सापळा रचून ही कारवाई केली. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक महत्वाची उपकरणं बंद पडली आहेत त्यामुळे आता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये. दुसरीकडे मात्र गेली सलग 2 वर्षे सरकारकडून मिळालेला निधी परत जाण्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उघडकीला आलेला आहे. झाडावरील पक्ष्यांचा त्रास होतो म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये 15 झाडांच्या फांद्या अचानक छाटण्यात आल्या. संकुलामध्ये असलेल्या झाडांवर वटेवाघळांची वस्ती तयार झाली आणि त्यांच्या आवाजानं परिसरात शांततेचा भंग पावत असल्याची तक्रार करण्यात आल्यानं ही कत्तल केली गेली असा उफराटा खुलासा विद्यापीठानं केला. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठ बचाव गटातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलन केलं आणि विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबईमध्ये आता एका नव्या ड्रगनं उच्छाद मांडलाय. म्याव म्याव असं या नव्या ड्रगचं नाव आहे आणि त्याची लोकप्रियता तुफान वाढली आहे. त्याची उपलब्धताही सहज असल्यामुळे मुंबई अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तसंच कायद्यामध्ये प्रतिबंधक पदार्थ म्हणून म्यावचा समावेश नसल्यामुळे ते घेणाऱ्यांवर कारवाई काय करावी असा प्रश्न आता पोलिसांना पडलाय.
नरेंद्र मोदींच्या कानपूरमध्ये होणाऱ्या सभेआधी जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झालाय. या वादळामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचं नुकसान झालंय. या वादळामुळे सभास्थळी मांडण्यात आलेल्या खुर्च्याही उडाल्या. मुलायमसिंह यांच्या बालेकिल्ल्यात मोदींची सभा होतीय. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे, मात्र पाऊस आणि वादळामुळे या तयारीवर पाणी फेरलं गेलंय. निवडणूक आयोगानं अमित शहांना दिलासा दिलाय. वादग्रस्त वक्तव्यावरून अमित शहांच्या प्रचार सभांवर, रॅली तसंच रोड शोजवर बंदी घातलेली. निवडणूक आयोगानं ही बंदी आता उठवली आहे, त्यामुळे अमित शहांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मार्ग आता मोकळा झालाय. उत्तर प्रदेशमधल्या एका सभेमध्ये बदला घेण्याच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं शहा यांच्या प्रचारसभा, रॅली आणि रोड शोजवर बंदी घातली होती, मात्र काल निवडणूक आयोगानं ही बंदी उठवली आहे. प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन न करण्याचं तसंच प्रक्षोभक भाषण आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होईल अशी वर्तणूक किंवा भाषण न करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं अमित शहांना दिलेत. दरम्यान आझम खान यांच्या प्रचारसभांवरील बंदी मात्र आयोगानं कायम ठेवली. भाजप शासित राज्यांमध्ये महिला असुरक्षित असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. नरेंद्र मोदी महिलांचे फोन टॅप करतात. कर्नाटकमध्ये महिलांना ठार केलं जातं. मध्य प्रदेशमध्ये 20,000 महिला. नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांचा उल्लेख रिकाउंटिंग मिनिस्टर असा केलाय. गेल्या वेळी चिदंबरम यांच्या शिवकाशी लोकसभा मतदारसंघात फेरमोजणी झाली होती, त्यामुळे चिडलेल्या चिदंबरम यांनी मोदींवर आता एन्काउंटर चीफ मिनिस्टर अशी तोफ टाकली आहे. गुजरातमधल्या बोगस एन्काउंटर प्रकरणावरून त्यांनी हा टोला लगावलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतीय, मात्र भारतीय जनता पार्टी पंतप्रधान होण्यासाठी मत मागतीय. हा दोन्ही पक्षातील मूलभूत फरक आहे. भाजपकडून नागरिकांचा अधिकार हिरावून घेतला जात असून मोदींचं राजकारण लोकशाहीवरचा घाला असल्याची टीका केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे. भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल रवींदर कुमार धोवन यांनी काल पदभार स्वीकारला, मात्र त्यानंतर नवा वाद निर्माण झालाय. पश्चिम नौदलाचे कमांड चीफ व्हाईस ऍडमिरल शेखर कुमार सिन्हा यांना डावलून धोवन यांना हे पद मिळालंय. त्यामुळे नाराज झालेले शेखर सिन्हा यांनी स्वेच्छानिवृत्तीची इच्छा दर्शवली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.